माणसाला जीजू, तुम्हाला काय वाटतंय हे सगळं सांगून तुम्ही मला माझ्या मिहीर पासून लांब कराल? तुम्हाला काय वाटलं मी काल परवा डेटिंग ऍपवर भेटलेले कपल जाऊ? 3-3.5 वर्ष झाली मी मिहीरला ओळखते. मला माहिती आहे तो कसा आहे, अनऑर्गनाइज्ड आहे, पसारा घालतो, कसाही वागतो, पण ते सगळं करण्यासाठी मी आहे ना. मला माहिती आहे तो सेव्हिंग्स करत नाही, त्याच्याकडून नाही होत सेव्हिंग्स, उधळपट्टी करतो, माझ्यावर खर्च करतो, गिफ्ट आणतो, खाऊ पिऊ घालतो, सगळं मान्य आहे मला, पण म्हणून मी शिकते ना सेव्हिंग्स करायला. जीजू ताई, मला ना मिहीर जसा आहे ना तसाच आवडतो. या सगळ्या कारणांमुळे ना त्याला स्वतःला चेंज करायची काहीच गरज नाहीये. आणि राहिली गोष्ट तुमच्या त्या शेवटच्या वाक्याची, ते पार्किंग वगैरे, मला भेटण्याआधी मिहीर कसा होता ना या सगळ्यांनी मला काही फरक पडत नाही, पण मला भेटल्यानंतर मिहीर खूप बदलला. आणि आता त्याच्या आयुष्यात मीच आहे याची मला खात्री आहे. एक्झॅक्टली. आणि निहिकाच्या लेट उठण्याने किंवा तिला जेवण बनवता येत नाही त्याने मला काही फरक नाही पडत वहिनी. मी आजवर एकटा राहिलोय आणि मला एवढं जेवण बनवता येतं की जेणेकरून आमच्या दोघांचं पोट नक्की भरेल. आता राहिला प्रश्न मेकअपचा आणि वेळ न पाळण्याचा, तर हे तर मला आधीपासूनच माहितीये आणि त्यावरनं तर मी तिला चिडवतो. आपण सगळे कुठे परफेक्ट हो, मी तरी कुठे, पण एकमेकांची इनपरफेक्शन दररोज नव्याने मान्य करून घ्यायलाच आपण संसार म्हणतो ना, नाही का दादूस? वहिनी, मला एक दिवसाचं लग्न नाही करायचंय मीका बरोबर, मला तिच्या बरोबर आयुष्यभराचा संसार करायचा आहे, सुखाचा. आणि ताई, ताई मी मिहीरच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाबरोबर संसार नाही करू शकत ग, खरंच. आणि आमचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे की आम्ही एकमेकांच्या चुका पोटात घालू शकतो. याआधी नशिबाने आम्हाला बरेचदा सेपरेट केलंय, प्लीज यावेळी तुम्ही मोडता घालू नका. अरे